नमस्कार, मी संतोष बापू. आपण पाहतात आहे त्याचे माळ प्रांत युट्यूब चॅनल. आता आपण या ठिकाणी रायरेश्वर या ठिकाणी आहोत आणि रायरेश्वरचे आपल्या चॅनलवर सर्व माहिती असणारे व्हिडिओ आहेत आणि त्याची लिंक आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. परंतु आपण हा रायरेश्वर परिसर अनेक वेळा पाहिला असेल किंवा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला असेल, रील्सच्या माध्यमातून केला असेल, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून केला असेल, मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून केला असेल, त्याची ऐतिहासिक माहिती सांगितली असेल. परंतु हे रायरेश्वर हे अष्टशिवालयांपैकी एक आहे. ज्याप्रमाणे आपल्याला अष्टविनायक माहीत आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला 12 ज्योतिर्लिंग माहिती आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला 3.5 शक्तीपीठ माहिती आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला 4 धाम माहिती आहेत, त्याचप्रमाणे ह्या पश्चिम घाटात म्हणजे रायरेश्वर पासून खाली दक्षिण बाजूला असणारी जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे त्याला पश्चिम घाट म्हणतो आपण. त्या पश्चिम घाटामध्ये अष्टशिवालय आहेत आणि ती सर्व अशा उंच ठिकाणी डोंगरावरच आहेत. मग हे अष्टशिवालय कोणकोणते आहेत हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला रायरेश्वरवरील असणारे एक जुनजाणत व्यक्तिमत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सोमनाथदादा जंगम ते आता आपल्याबरोबर आहेत आणि हे आपल्याला संपूर्ण अष्टशिवालयांची माहिती देणार आहेत. त्यामध्ये प्रथम स्थानानुसार ते आपल्याला सांगत जातील आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे माहिती घेऊ. दादा, तुम्ही आता आम्हाला सांगा की अष्टशिवालय कोणकोणत्या ठिकाणी आहेत आणि कशी कशी आहेत. आता बघा, मी सोमनाथ जंगम रायरेश्वर तालुका भोर. अष्टशिवालय जंगम समाज म्हणून आम्ही जे काय प्रगती मंडळ मुंबई व ग्रामीण असा हा इतिहास पूर्वीपर्वापासून जे आतापर्यंत चालत आलेला आहे हे अष्टशिवालय काय आणि अष्टशिवालय म्हणजे आठवा रायरेश्वर हा भोर तालुक्यामध्ये आणि बाकी 7 शिवालय जे आहेत ते महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. चौकेश्वर, मल्लिकार्जुन, मुळेश्वर, गाळेश्वर, तळेश्वर, धारेश्वर काय असे आणि महाबळेश्वर असे जे अष्टशिवालय आहेत ते 2 जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये. तालुका भोर भोरमध्ये हा रायरेश्वर आणि वाई आणि महाबळेश्वर मध्ये हे बाकी 7 शिवालय आणि 8 शिवालय हे रायरेश्वर म्हणून. आता मला एक सांगा की आता आपण जे मुळेश्वर सांगितलं आता हे मकरंदगडापाशी कोणता आहे आणि मुळेश्वर 2 का आहेत? 2 आहेत मुळेश्वर, खालचा आणि वरचं. हे महाबळेश्वरच्या पठारावरती एक आहे आणि तिथून खाली कास पठाराच्या साईडला मुळेश्वर म्हणून एक आहे. आणि तुमची जंगम समाजाची जे धर्मपीठ म्हणतो किंवा धर्मगाडी म्हणतो आपण ती धारेश्वर येथे आहे का? धारेश्वर पाटण तालुक्यामध्ये. आणि तुमचे धर्मगुरु? धारेश्वर महाराज धर्मगुरु आमचे. आणि ते धारेश्वरलाच असतात? हो, धारेश्वरलाच असतात. ते पाटण तालुक्यामध्ये येतं धारेश्वर. आणि मधुमकरनगडापाशी जे आहे ते कोणतं आहे शिवालय? मधुमकरनगडच ते आपलं जो मल्लिकार्जुन म्हणजे मधुमकरनगड हा जो मल्लिकार्जुन म्हणून शिवालय. आणि जी सर्व शिवालय आहेत ती संपूर्ण डोंगरावर आहेत ना? डोंगरावर, डोंगरावर सर. बरं, यातलं प्रथम शिवालयाचं जे मान आहे तो रायरेश्वर, रायरेश्वराचाच मान आहे प्रथम. आणि शेवटचा, शेवटचा जो मल्लिकार्जुन आहे चौकेश्वर आहे. जो मल्लिकार्जुनाच्या त्या साईडलाच म्हणजे मला म्हणतात वासोटा वगैरे त्या साईडला ते चौकेश्वर म्हणून आहे. म्हणजे या संपूर्ण पश्चिम घाटामध्ये ही अष्टशिवालय आहेत आणि आम्ही आमच्या चॅनलवर येणाऱ्या काळात 1-3 ते 4 महिन्यानंतर, कारण ही मोहीम फार मोठी आहे, आम्ही दादांना घेऊनच या अष्टशिवालय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगायची की प्रथम जे शिवालय आहे या अष्टशिवालयांमध्ये मानानुसार ते प्रथम शिवालय हे रायरेश्वर आहे आणि शेवटचं शिवालय हे महाबळेश्वर आहे. आणि ह्या स्थानिक असणाऱ्या संपूर्ण पश्चिम घाटामध्ये किंवा या डोंगरी भागामध्ये आपण जरी त्याला महाबळेश्वर म्हणत असलो तरी प्राचीन काळापासून त्याला महाबळोबा, महाबळोबा हे नाव आहे बरोबर, हे असं त्याचं एक नाव प्रसिद्ध आहे ह्या ग्रामीण आणि स्थानिक भाषेमध्ये. महाबळोबा असं त्याचं नाव आहे आणि तो शेवटचं शिवालय आहे. जरी ते क्रमानुसार इतर रायरेश्वर असलं नाही, ज्या समोरच जरी महाबळेश्वर असलं तरी त्याच्या मानानुसार मध्ये आधी जाऊन पहिल्यांदा रायरेश्वर आणि शेवटला महाबळेश्वर असे अष्टशिवालय आहेत. आणि ह्याची विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन देण्याचा येणाऱ्या 4 महिन्यात प्रयत्न करू. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तोपर्यंत आपण असंच भेटू एखाद्या अनोख्या मोहिमेवर. तोपर्यंत जय जय जाऊ.